सन्मान करायचा आहे. भिवंडी तालुका नवीन पोटी घटना शी संलग्न असणारी नाना ट्रॉफी आपण करत 2022 चं हे पर्व आहे. नाना स्पोर्ट्स टेमघरच्या वतीने ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आणली गेलेली आहे. मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत आहे वंडर ऑफ भिवंडी जगदीश विनायक यांचा. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर अल्पेजी चौधरी आपण उपस्थित आहात. तुमचाही शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेजी चौधरी यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय. उद्योजक सतीश दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर युवराज चौधरी तुम्ही इथे उपस्थित आहात. तुमचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. युवराज चौधरी यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर अल्पेश म्हणजेच गोट्या चौधरी आपणासही समोर यायचंय. आपलाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर दुपारच्या सत्रामध्ये होतोय. नाना ट्रॉफी 2022 हे पर्व आपण एन्जॉय करता. या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवरांची मांदळी आपल्याला पाहायला मिळते आणि या आयोजकांवरचं प्रेम खरं तर त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे. या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू. पहिला चेंडू शपल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी जरी झाला असेल तरी खरं तर पाहता पाहता लेग बॅचच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. प्रवीण आणि देविदास दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण जय कालिका माता कालवार संघाचे पाहतोय. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेला हा फलंदाज आहे देविदास. ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असेल या फलंदाजाकडे जा आणि त्याच्याबरोबर तुम्ही वेळ व्यतीत करा. फक्त आणि फक्त हसून बाहेर याल. अतिशय विनोदी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. या अगोदर जवळजवळ 20 ते 25 मिनटं त्यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू होती आणि त्या 25 पैकी 25 मिनटं खरं तर त्यांनी पोट धरून आम्हाला हसवायला भाग पाडले असं व्यक्तिमत्व देविदास नॉन स्ट्रायकिंग एंडला. दोन धाबा दरम्यान आल्या. वसंत पाटीलच्या माध्यमातून षटकाला सुरुवात केली गेलेली आहे. मँडेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. सुरई संघ मैदानाच्या आतमध्ये असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळायचा होता. ऑन द राईट फटका सजवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करतील. यस बॅकअप आलाय. डायरेक्ट हिट तर झाली नाही. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी अतिरिक्त घाई झालेली आहे या क्षेत्ररक्षकाकडून. यस या नाना ट्रॉफीसाठी खरं तर अनेक 20 स्तरातून मदत आलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रथम पारितोषिक रोहित बाळराम चौधरी युवा सेना शहर प्रमुख यांच्याकडून इथे बहाल केले गेलेले आहे. द्वितीय पारितोषिक कैलासवासी गोपाळ अर्जुन चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री शरद गोपाळ चौधरी उद्योगपती टेमघर यांच्याकडून स्पॉन्सर्ड झालेले आहे. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची शक्यता. क्षेत्ररक्षकांची महाविकास आघाडी झाली आणि चेंडू त्यांच्या मध्ये जाऊन खरं तर त्यांच्या समोरून लँडिंग झालं चेंडूचं आणि दोन धाव दरम्यान इकडे उपस्थित झाल्या. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये कैलासवासी जयराम काऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री लडकू गोविंद फुलोरे यांच्याकडून, मालिकावीर कैलासवासी संतोष बळीराम फुलोरे यांच्या स्मरणार्थ श्री जितू बळीराम फुलोरे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी रामदास गणपत गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री शरद गणपत गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी नारायण मारुती तरे यांच्या स्मरणार्थ श्री नितेश नारायण तरे यांच्याकडून मिळालेले आहेत ही सर्व विशेष. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी कैलासवासी शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप शिवनाथ चौधरी समाजसेवक टेंबर यांच्याकडून मिळालेली आहे. गिफ्ट टॅम्पर आहेत खरं तर. गिफ्ट टॅम्पर आहेत सामनावीरासाठी रमेश बळीराम चौधरी यांच्याकडून समाजसेवक टेमघर आहे. त्याचबरोबर सुनील फुलोरे समाजसेवक आहे टेमघरचे. कट करायचा होता. स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवण्याचा प्रयत्न खरं तर पूर्णपणे अयशस्वी ठरला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाला समाप्ती. धावपळकर धावा आहेत 8-1 ही गडी बाद नाही. त्याचबरोबर शैलेश बलराम चौधरी उद्योगपती इंजिनियर यांच्याकडून गिफ्ट टॅम्पर मिळालेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मला असं वाटतं बॉलचं सौजन्य ज्यांनी स्वीकारले ते रामू गणू पाटील. आणि या संपूर्ण स्पर्धेत अतिशय महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था. जल हे तो कल है.
श्री बिंदास मोतीराम चौधरी यांच्याकडून केले गेलेले आहे। त्यांचाही आयोजकांच्या वतीने सस्नेह ऋण व्यक्त करतो। या संपूर्ण स्तरातून निश्चितच सहकार्य मिळालेले आहे। षटक संपलंय, यस षटक संपलंय। शतेषु जायते शूरा सहस्रेषु श्वेत पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा असं म्हटलं जातं। समाजामध्ये 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एक पंडित जन्माला येतो, 10000 माणसांमध्ये एखादा वक्ता जन्माला येतो। आणि समाजामध्ये ज्या गोष्टीची कमतरता असते ती गोष्ट म्हणजे दानशूर दातृत्व। आणि अशा अनेक पद्धतीचे दानशूर दातृत्व ज्याने स्वीकारलेले अशी माणसं आपण या व्यासपीठावर पाहतो। आपलं व्यासपीठ दाखवलं जात आहे टेलिव्हिजन स्क्रीनवर, आपण अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने पाहतो। जगदीशजी नाईक आपल्याला दाखवले जातात, वंडर ऑफ भिवंडी म्हणून ज्यांची खरं तर इथे नामोल्लेख त्यांचा केला जातो। त्याचबरोबर देवा टावरे वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर आणि इतर सर्व मान्यवर इथे दाखवले जातात। खरं तर काही मान्यवरांचा मला परिचय नाही आणि म्हणून सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, दिलगिरी व्यक्त करतो। आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय मित्रांनो, 8 धावा धपलकर आहेत। गोलंदाज क्रमांक 2 षटकासाठी वापरले जातील हरेश। पहिल्या सत्रामध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा धपलकर जोडता येतील? जय कालिकामाता कालवार या संघाला। स्टम्प्सच्या मागून खरं तर वसंत दादा यांनी या गोलंदाजाला चेंडू टाकण्यापासून रोखलंय। आठ धावा धपलकर। नाना स्पोर्ट्स वर्सेस मार्कंडे कारवली दोन्ही संघांनी इथे यानंतर तयार राहायचंय। देवीदास चपल क्रॉसून खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडूपैचा कोणताही संपर्क आला नाहीये आणि जोपर्यंत ते चपल क्रॉसून चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू अगदी एसटी रक्षकाकडे। बघा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण रिप्ले बघतो, जो अँगल क्रिएट केला होता गोलंदाजाने तो अँगल खरं तर बीट करता आला नाही, कव्हर करता आला नाही आणि चेंडू फुलर लेनचा होता। फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढायचा होता वसंत यांनी कलेक्शन चांगलं केलंय। आता कोणत्या बाजूने फलंदाजाला बाद करतील, पाहायचंय कोणता फलंदाज बाद आहे। सुरेश संघ विथ ग्रेट कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असतं आणि तेच क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ज्या फलंदाजाला बाद होणं अपेक्षित होता तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखरूप आहे आणि ज्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबायचं होतं तो फलंदाज आता खेळाडू कक्षाकडे रवाना झालाय। हेच आहे 40+ क्रिकेट, फलंदाज बाद। डीजे विवेक क्रमांक 3 फलंदाज बाळा मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय। देवीदास आणि बाळा हे दोन फलंदाज आहेत। सुरेश संघाच्या समोर खेळत असताना तुमच्याकडे निर्धारित 4 षटकांमध्ये कमीत कमी 40 धावा असणं फार गरजेचं आहे कारण हा संघ कोणत्या क्षणी कधी काय कामगिरी करतील याचा अंदाज येत नाही। कबीर निर्मळ स्मृतीचषक मित्रांनो सुरू आहे रात्रीचं क्रिकेट। काल रात्रीच्या खरं तर पहिल्या रजनीमध्ये सुरेश संघाने अप्रतिम कामगिरी केली, वडवली बी संघासारख्या मोठ्या संघाला बाहेर काढलं, त्याचबरोबर DS जाई सारख्या संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली। हे सुरई गावचं क्रिकेट आहे। गोलंदाज तयार, उजव्या इष्टीच्या फार बाहेर आणि वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये शोधलाय। हा चेंडू अतिशय कठीण आहे खरं तर चेंडू फेकण्यासाठी, परंतु मला असं वाटतं गोलंदाज हरेश याने यावर महारत हासिल केलेली आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते करतायत। 8 धावा धपलकर, हरेश पुन्हा तयार असतील। लेफ्ट आर्म राउंड विकेट फलंदाज बाळा यांच्या समोर। आडव्या बॅटने खेळून काढलंय, पाहायचंय फुल केलंय। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, लॉंग लेग वरून डीप स्क्वेअर लेग रिजन कडे त्यांना यावं लागलंय। एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अलीकडच्या काळामध्ये एक जो नियम बदललेला आहे ज्ञानेश्वर मुकादम सर, त्या नियमाने खरं तर 40+ क्रिकेटला एक उभारी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। तर नाहीतर मला असं वाटतं या अगोदर 40+ क्रिकेटमध्ये मला असं वाटतं कोणाला बाद करायचं आणि कोणाला बाद करायचं नाही या दोन गोष्टींवरून फार मोठा खरं तर वादंगही तयार व्हायचा आणि बराच अशा पद्धतीने वेळेचा अपव्यय व्हायचा। आता ते होत नाही कारण ज्या बाजूने तुम्हाला बाद करण्याची संधी आहे त्या बाजूने तुम्हाला त्या फलंदाजाला बाद करावंच लागेल, अदरवाईज 2 धावांनी पेनलाइज केलं जातं। 9 धावा धपलकर, हरेश तयार, देवीदास पुन्हा एकदा चपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न। या माणसाला मला असं वाटतं
वाकड्या वळणावर जायची जास्त सवय आहे, सरळ मार्गी फटके कमी खेळतायत। यावेळेस क्रीज मधून खरं तर पुढे सरसावले आणि स्वतःच्या विकेटचं पतन करून घेतलंय। एक धाव धावपळकर जोडली जाईल आणि देवदास नावाचा फलंदाज बाद असेल। हे षटक सुरू आहे। बाळाच्या साथीने दीपक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत। जय कालिका माता। काळवार संघाचा अतिशय महत्त्वाचा फलंदाज आहे बाळा। चाचणी स्पर्धेमध्ये त्याची फलंदाजी खरं तर आम्ही अनुभवलेली आहे। उच्च दर्जाचा उच्च कोटीचा फलंदाज आहे। उजव्या स्टेजच्या बाहेर चांगला ड्राईव्ह आपण पाहतो आणि क्षत्रक्षण बघा। खरं तर हेच क्रिकेट आहे सुरईचं, ज्या गोष्टीचा मी अगोदर उल्लेख केला होता। ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता, डीपमध्ये प्रोटेक्शन घेऊन ठेवलं होतं आणि डीप पॉईंट रिजनमध्ये कव्हर पॉईंटला क्षत्रक्षक बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तो क्षत्रक्षक तिकडे उपस्थित होता आणि दुसरा क्षत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे। मध्ये फार मोठा गॅप आहे, तरी पण ज्या पद्धतीने चेंडू प्रोड्यूस केला होता, समोर इतका चांगला फलंदाज होता, परंतु त्या फलंदाजाला खरे तरी त्याच दिशेने चेंडू खेळण्यासाठी भाग पाडला। कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, गुड क्रिकेट आणि 12 धावा याचबरोबर धावपळकर जोडल्या। दोन षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेली आहेत। 6.0 ची सरासरी आतापर्यंत इथे राखली गेलेली आहे। चला क्रमांक 3 षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला मार्गस्थ करावं लागेल। पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मुकादम सर, ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजी ज्या मार्गावर येत आहेत। क्रमांक 3 षटक ज्ञानेश्वरचं आहे। स्ट्रॅकिंग याला फलंदाज दीपक। क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातोय। क्रमांक 3 षटक आहे। जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 40+ क्रिकेट एन्जॉय करता, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, वर्तुळाच्या आतमध्ये, रिंगणाच्या आतमध्ये दोन क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील। इतर सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आपण पाहतोय। ज्ञानेश्वर एका नवीन षटकाला सुरुवात करतील। दीपक साठीचा हा चेंडू आहे। पुन्हा एकदा जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिकडेच खेळून काढलाय। क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न यावेळेस पडले अपूर्ण, त्याच्या समोरून चेंडू निघून गेला सीमापार चौकार। तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय। दुपारचं सत्र आहे। 16 धावा धावपळकर आहेत। ज्ञानेश्वर पाटील पुन्हा एकदा तयार असतील दीपक या फलंदाजासाठी। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय मैदानाच्या आतमधून। लाल सिग्नल मार्गस्थ होत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली। कदाचित फलंदाजासाठी हा संकेत होता ज्ञानेश्वर, की तुझ्या समोर रेड सिग्नल आहे, तुला या चेंडूवर काहीच करता येणार नाही, पाहायचंय। रक्षात्मक रीतीने खेळून काढलाय, जेंटल पुश, फक्त आणि फक्त एक धावाली। कसोटी क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि क्वालिटेटिव्ह क्रिकेट आहे। ज्या पद्धतीने ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय। पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजांनी पुनरागमन केलं, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा त्याने चांगली गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त एक धाव मिळेल अशा पद्धतीने चेंडूला खरं तर प्रस्तुत केलं होतं बाळा। स्ट्रायकिंग एंडला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल।
ठीक एज लागली आणि शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मोठा फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूच्या रेषेपासून स्वतःला विलग करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू पैचा पाहिजे तसा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाही. चेंडू बॅटची कड घेऊन निघून गेला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पाहूया आपण आपल्या टीव्ही रिप्लेमध्ये. बघा चेंडूच्या खरं तर लाईनपासून वेगळं केलं होतं आणि राईज होत असताना ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता त्यावेळेस खरं तर तो जो मिळालेला बाउन्स आहे तो टॅकल करणं अतिशय गरजेचं आहे. डावे एष्टीच्या फार बाहेर फार बाहेर आणि पंचा आमच्याकडे वळले. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना स्वैर चेंडू घोषित केलाय. अवांतर एक धाव अंकित केली जाईल. 19 धावा याच बरोबर या धावपलकावर असतील. नाना स्पोर्ट्स आयोजित नाना ट्रॉफी 2022 या स्पर्धेमध्ये सुनील पवार सरांचं फार चांगलं समालोचन खरं तर तुम्ही या दिवसभरात ऐकता. त्याचबरोबर एकच वादा भिवंडी तालुक्यातील एक बुलंदाबाज मोहन दादा यांचा आपण खरं तर समालोचनामध्ये ऐकलेला आहे. तेवीस धावा धावपलकर. मला असं वाटतं उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा सुद्धा आवाज इकडे तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने माहिती आमच्यापर्यंत प्राप्त होते मोहन दादा यांचं खरं तर फार चांगलं समालोचन तुम्ही ऐकता. समालोचनाबरोबर जिथे संधी मिळेल तिथे चांगले विनोद खरं तर ते तयार करत असतात. नो चेंडू नो प्लस वन. दोन धावा आल्या. या क्रीडानगरीमध्ये खरं तर आताच या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. बुम बुम योगेश नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील एक धाकड फलंदाज. जोशी स्पोर्ट जोशी इलेव्हन भादवड संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात योगेश नाना तुमचं सस्नेह मनोपूर्वक स्वागत. 25 धावा धावपलकर. अंतिम चेंडू या षटकातील. ज्ञानेश्वर फ्री हिट समोरच्या दिशेने खेळून काढला आहे. नुकसान तर कोणतं नसेल. धावा किती धावतात हे महत्वाचं आहे. पाठमोरे होऊन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दोन पूर्ण तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. दोन धावांवर समाधान मानलं गेलं. तीन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये आज बरोबर झाला समाप्त. 9.00 ची धावगती गाठत असताना 27 धावा आतापर्यंत या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा खरं तर मिळाले आहेत 15. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये 15. म्हणजे फार चांगली फलंदाजी खरं तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यस, क्रमांक 4 षटक पाहायचं. कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार असतील. चंद्रकांत कर्णधार आहेत ना, कॅप्टन आहे ना पाटील. खरं तर गोलंदाजीसाठी स्वतःला घेऊन येतात. स्वतः संघाचे संघ कर्णधार आहेत. एक प्रेमळ अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 27 मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कशा पद्धतीने यानंतर त्यांची गोलंदाजी असेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पूर्ववत होत आहे. सुरय संघ म्हटलं तर क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज अशा पद्धतीचा संघ आहे. शेवटच्या षटकामध्ये चंद्रकांत पाटील यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण खरं तर तुमचा प्रमुख गोलंदाजावर या अगोदर वार झालेला आहे. 15 धावा त्याच्या विरोधात पूर्ण झाले आहेत. ज्ञानेश्वर पाटील या हंगामामध्ये कुठेतरी खरं तर तितक्या लईमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. खरं तर काही फिजिकल चॅलेंजेस असू शकतात, इतरही काही सायकोलॉजिकल कॉजेस असू शकतात. गोलंदाज तयार चंद्रकांत. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड सुनील गावस्करची आठवण मैदानाच्या आतमध्ये जागृत करत असताना फलंदाजाला आपण पाहिलंय. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी काय प्रेशर टाकलाय या क्षेत्ररक्षकावर. बाळा ज्युनियर याचं कौतुक असेल. ज्या पद्धतीने दुसरी धाव भरधाव वेगाने त्याने कम्प्लीट केली आहे आणि या नॉन स्ट्रॅकिंग एंडला ज्यावेळेस खरं तर आपल्यावर धोका चालून आलेला असतो अशा वेळेस तो धोका पत्करत असताना ज्यावेळेस तुम्ही जीवाचं रान करत असताना ती धाव पूर्ण करता त्यावेळेस ते क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांना मनस्वी आनंद मिळत असतो. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या. स्ट्रॅकिंग एंडला फलंदाज दीपक याच्या समोर खरं तर चांगली गोलंदाजी करण्याचा मानस असेल चंद्रकांत पाटील यांचा. लोअर फुल टॉस. प्रमोद उपस्थित आहे. त्यांनी झेल खरं तर घेऊन सोडलाय असं म्हणायला हरकत नाही.
इथे ही दोन धावा उपस्थित झाल्या, तिसरीचा प्रयत्न होणार नाही। नियम खरं तर बदललेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये जशा हव्यात तशा घडताना पाहायला मिळतात। 31 धावा याचबरोबर धावपळकर आल्या। कधी कधी फार सोपा चेंडू तुमच्या खरं तर समोर आलेला असतो आणि त्याची अपेक्षा तुम्ही करत नसता, तेच झालेलं आहे। मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला कन्वर्ट करता आलं नव्हतं, खरं तर त्याचा कोणताही खरपूस समाचार घेता आला नाही। दोन धावा तरी आलेले आहेत चंद्रकांत तयार या षटकातील पुढचा चेंडू घेऊन। डाव्या एष्टीच्या फार बाहेर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पहिपासून फार दूर आणि याचबरोबर एक अवांतरची धाव येईल। 32 धावा यावेळेस या धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत। दोन चेंडू या षटकात झाले चंद्रकांत पाटील यांचे पायचे त्यांच्या समोरच्या, खरं तर अडचणी थोड्याफार वाढत चाललेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत। मैदानाच्या आतमध्ये स्विच इट अटेम्प्ट त्रिफळाचित स्वतःच्या पायावर मारले इकडे कुऱ्हाड आणि फलंदाज जाईल मैदानातून बाहेर, फलंदाज बाद। नाना स्पोर्ट्स टेमघर संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आणि आमचे साथी समालोचक तिकडे नाणेफेकीमध्ये उपस्थित असतील। धावपळकर धावांवर नजर टाकली तर त्या आहेत 32 या अगोदर फलंदाज बाद झालेत। चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतायत। नितीन आता ही जोडी अतिशय महत्वाची असते, जय कालिका माता कालभार संघ फलंदाजीसाठी त्यावेळेस ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही बाळा आणि नितीन या जोडीकडे पाहत असता। आता तीन चेंडू खरं तर इथे सामना करण्यासाठी समोर आहेत नितीन या फलंदाजाच्या। नितीनसाठीचा हा चेंडू आहे अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, डाऊन दी ग्राउंड आडव्या बॅटने हा फटका सजवला होता। चेंडू खरं तर आपल्या शरीरापासून खूप दूर होता, सुरुवातीला असं वाटत होतं की हॉरिझॉन्टल बॅटशॉट मैदानाच्या आतमध्ये खरं तर मोठा फटका पुलचा खेळला जाईल, परंतु त्यानंतर स्वतःला थोडंसं सावरलं समोरच्या दिशेने खेळलेत आणि फलंदाज बाळा याच्याकडे खरं तर स्ट्राईक इथे मात्र दिलेली आहे। पाहिजे बाळा आत्तापर्यंत बराच वेळ या खेळपट्टीवर उपस्थित आहेत, खेळपट्टीचा अंदाज त्यांना चांगला आहे, या अगोदर एक सामनासुद्धा जिंकलेत। समोर ठेवलंय ज्या फटक्याची इथे नितांत गरज होती, प्रेक्षकांनाही अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्ती होते बाळाच्या बॅटमधून हा षटकार। आणि हा षटकार आला होता। या सत्रातील शेवटचा चेंडू काय असेल, गोलंदाज त्यांची कमाल दाखवतील की फलंदाज यानंतर बेधडक फलंदाजी करतील। इथेही समोर ठेवला होता, वाईड यॉर्करचा शोध मैदानाच्या शब्दांनी चांगल्या पद्धतीने घेतलाय। प्रमोद याचं क्षेत्ररक्षण चांगलंय, फेकी झाली, पाहता पाहता दोन धावा इथे कंप्लीट झाल्या। या दोन धावांनी धावपळक पुढे मार्गस्थ होत असताना 41 धावा या धावपळकर जोडल्या जातील। 42 धावांची गरज दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच असेल, ती जय दुर्गा सुरई ए या संघाला।
मार्कंडे कार्यवली संघाचे संघनायक सुभाषजी बत्तीनी आपल्याला लगेच यायचे आणि नाना स्पोर्ट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत व्हा। एका मिनिटाच्या आत मध्ये कार्यवली संघाचा संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे। नाणेफेकीसाठी रोहितजी चौधरी त्याचबरोबर रमेशजी चौधरी या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण सुद्धा नाणेफेकी कक्षामध्ये खरं तर जाण्यासाठी तयार राहा। ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस निश्चितच तुम्हाला यायचं आहे। पहिल्या दोन षटकांमध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या दुसऱ्या दोन षटकांमध्ये तब्बल 29 धावा इथे गोळा केलेले आहेत आणि त्याचा परिपाक आपण पाहिला। धावपलक जाऊन पोहोचलेले आहेत 41-41 पर्यंत 42 लक्ष मैदानाच्या आतमध्ये। मित्रांनो, आपण आहोत कैलासवासी वंदना अंकुश म्हात्रे नाणेफेकी कक्षामध्ये। दुपारच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर आपल्या बरोबर निश्चितच जोडलेले आहेत। या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे मान्यवरांनी नाणेफेकी कक्षामध्ये यायचे, तुमच्या शुभहस्ते नाणेफेक केली जाईल। मार्कंडे कार्यवली संघाचे संघनायक सुभाषजी बत्तीनी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर होम टीम म्हणजेच नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचे संघनायक इंजिनियर शैलेजी चौधरी माझ्यासोबत खरं तर जोडले गेलेले आहेत। रोहिदास भाऊ चौधरी त्याचबरोबर रमेशजी चौधरी हे दोन मान्यवर आपल्याबरोबर जोडलेले आहेत। खरं तर आई सोनादेवी आणि त्याचबरोबर नाना स्पोर्ट्स अशा पद्धतीने हे नाणं इथे तयार केलं गेलेलं आहे। कॉल कोणाचा असेल? यस, पाहुणा संघ आहे, त्यांना आपण कॉल करण्याची संधी देऊया। यस, सुभाषजी बत्तीनी यांचा कॉल असेल। नाणं स्पिन केलं जात आहे रोहिदास भाऊ यांच्या माध्यमातून, आई गावदेवी असा कॉल। आणि ही नाणेफेक अगदी विरोधात गेलेली आहे, म्हणजे नाणेफेक जिंकली आहे नाणा स्पोर्ट्स टेमघर संघाच्या संघनायकांनी। मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा। नाणेफेक शैलेश, आपण खरं तर जिंकलेली आहे। हे ग्राउंड तुमचं आहे, ही विकेट तुम्हाला माहित आहे, या कंडिशन्स तुम्हाला माहित आहे, ही स्पर्धा तुम्हाला माहित, या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असताना नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय असणार आमचा, प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय। समोरचा संघ एक फार चांगला, ज्यांच्याकडे फलंदाजीचा क्रम आहे असा संघ आहे। या संघाच्या विरोधात खरं तर तुमचे असे कोणते महत्वाचे चार गोलंदाज असतील की ज्या गोलंदाजांकडे तुमचं या महत्वाच्या सामन्याकडे लक्ष असेल? महत्वाचे गोलंदाज बोलले तर आमच्याकडे दामोदर आहे, विजय सेठ आहे, मदन आणि जितू आणि स्वतः मी पण आहे त्याच्यात। असे चार पाच गोलंदाज असे आहेत की समोरच्या टीमला ते कमी स्कोर पर्यंत रोखू शकतात। नाना स्पोर्ट्स टेमघर म्हटली तर अलीकडच्या हंगामामध्ये पहिला सामना जिंकतात, दुसरा सामना जिंकतात, परंतु ज्यावेळेस निर्णायक क्षण येतो त्या क्षणामध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर कुठेतरी म्हणजे निराशाजनक कामगिरी करत असतं। त्यामागचं नेमकं कारण शोधण्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला यश आलंय की नाही, त्यावर काय तुम्ही वर्कआउट केलंय की नाही? आतापर्यंत आम्ही वर्कआउट केलेलं आहे त्याच्या तुम्ही जे बोलल्याप्रमाणे, पण आता ह्या ज्या टुर्नामेंटमध्ये आहे त्या चुका आम्ही नक्की भरून काढण्याचा प्रयत्न करू। हे ही विकेट खरं तर यावर तुम्ही सराव करत असता आणि या विकेटचा तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने अनुभव आहे। एक चांगला बॅटल, खरं तर एक चांगला संघर्ष कार्यवली संघासमोर पाहायला मिळेल। खरोखरच आमचा हा होमग्राऊंड आहे आणि इथे आम्ही खूप चांगला प्रयत्न करू। धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा असतील शैलेश दादा तुम्हाला विजयाच्या, हार्दिक शुभेच्छा। आपण सुभाष डी बत्तीनी यांच्याकडे नाणेफेक, खरं तर तुम्ही गमावले, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचे। या अगोदर एक सामना जिंकलाय, फलंदाजी करत असताना इतर कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्यावर तुमची खरोखर यानंतर नजर असणार आहे? पांडुरंग आहे, बाला आहे, महेंदर आहे, हे आमचे स्टार क्लिअर आहेत। पहिला सामना जिंकला, पहिला सामना जिंकल्यानंतर अशा अनेक काही अजून काही फॅक्टर्स आहेत का किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये अजून चुका झाल्यात ॲज अ कॅप्टन म्हणून त्या फुलफुल करण्याची इच्छा असेल? म्हणजे बॅटिंगमध्ये चूक झाली, कारण डॉट बॉल जास्त गेले, ते डॉट बॉल नाही गेले असते आम्ही 40+ राहिलो असतो। शेवटच्या षटकामध्ये बाळा सिनियर यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी करून या अगोदरचा सामना जिंकून दिला आहे, या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून किती अपेक्षा आहेत? त्याच्याकडून मला बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही अपेक्षा आहेत। चालेल, तुम्हालाही विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील। दोन्ही या कॅप्टनचा खरं तर आपण मित्रांनो ओपिनियन, नाणेफेक जिंकली आहे, नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचे संघनायक शैलेश चौधरी यांनी, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया समोरच्या कक्षामध्ये, धन्यवाद।
पहिला चेंडू थोडासा इनफील्डच्या वरून आपण पाहतो, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर, जाणारा चौकार देखील येतोय आणि सुरुवात देखील अतिशय चांगली आपण पाहतोय. फलंदाज वसनेच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका वसनेच्या बॅटमधून, विजयचं लक्ष्य बेचाळीस धावांचा पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गस्थ पंचांना क्रॉस करतोय, हलक्याचा पावलांचा रणअप घेताना गोलंदाज आपण देवी दशाला पाहतोय. रॅटम राऊंडचा मारा पुन्हा एकदा, आता मात्र थोडासा ऑन दॉप केल्यानंतर प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अतिशय चांगल्या चेंडूची सांगता होताना पाहतोय गोलंदाज देवी दशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर धावसंख्या आहे ती बिनबाद चार, षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष बेचाळीस धावांचं चोवीस चेंडू बेचाळीस धावांचं समीकरण प्रति षटकामागे एक 10.25 ची सरासरी आहे. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय, 200 रन बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक फटका देखील पाहतोय. फलंदाज वसनेच्या बॅट मधून येतो हा चौकार. बाद होणारा फलंदाज आणि येणारा फलंदाज आपण जे 30 yard सर्कल आहे ते क्रॉस करायचं आहे. एक बाद 8 यानंतर देखील आपण बिग मॅच पाहणार आहोत. कडा संघर्ष कडा मुकल्ला काटोकी टक्कर या स्पर्धेमधून आपण ऑर्गनाइज संघ त्या अगेन्स्ट मार्कंडे कारिवली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो, रॅटम राऊंडचा मारा हलक्याच पावलांचा रणअप घेताना स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू पॅटर्न न्यू शॅम्पल न्यू ब्रँड संजय दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील यास फलंदाज देखील बाद आहे. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श पण निश्चित पाहिला, हलकासा अपील पंचामधून थोडासा चर्चा देखील झाली या चेंडूवर.
षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद आठ दुसऱ्या षटकाला प्रारंभ दे वैयक्तिक पावला सांगी दुसरा गोलंदाज नितेश बाळा आणि प्रमोद ही जोडी आपण मैदानावरून पाहतो. बाद झाले फलंदाज वसन आणि संजय. नितेश हलक्यात बॅटे फक्त चिरलो थोडासा ऑनसाईडचा पटका आपण पाहतोय. एक धाव कमली दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघात की प्रयत्न आहे आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाज निश्चित या ठिकाणी बाद होईल. यस अति घाई आणि संकटात नाही. बघा दोन्ही फलंदाजांवर कुठल्या प्रकारचा समन्वय झाला नव्हता, कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि अनुषंगानं फलंदाज महत्वाचा बाद होतोय. बाळाराम नेक्स्ट बॅट्समन हरेश. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या, स्पीडअप करा. पंच बघा आजचा शेड्यूल देखील फार महत्वाचा मोठा आहे. अजून या सामन्यामधून तीन सामने बाकी आहेत, त्या अनुषंगाने प्लीज आपण देखील सहकार्य करा दोन्ही संघ. नितेश गोलंदाज नेक्स्ट न्यू बॅट्समन हरेश. चेंडूला सुंदर स्वीप केलाय, चेंडू लॉंग लेसच्या ट्रॅव्हल तो मार्ग असतो. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आपण अन्नाच्या माध्यमातून पाहिलं, प्रवीण याच्या माध्यमात चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तीन धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या तीन धाव्याने सुरी संघ पोचतोय बारा या धावसंख्येवर. नितेश गोलंदाज देखील या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडस चुकतोय. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या, स्पीडअप करा. नितेश अतिशय चांगला फटका, स्क्वेअर कट केलाय चेंडू. चेंडू जातो थर्डमॅन सिमरच्या ट्रॅव्हल तो मार्ग असतोय. कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज प्रमोद याच्या बॅट मधून ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडू सुंदर सस बाहेर जाणार आहोत शेंडे तर दीपक चौकार येतो. चेंडूची पेक देखील करायची आहे. जुना चेंडू द्या या इकडे.
नितेश चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय, मात्र फटका फसतोय की काय? यस, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट जलकाले केला जातोय, महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. थोडासा आपटेकर पद्धतीने निश्चित आपण पाहिला, ऑनसाईडचा फटका देखील चांगला होता, प्लेसमेंट थोडंसं चांगलं बनता येणार आणि या शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. दीपक याच्या मध्यमातून सुरेख सुंदरसा जल कलेक्ट केला गेला आणि महत्वाचा फलंदाज प्रमोद हा बाद झाला. हॅलो, चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. नेक्स्ट बॅट्समन चंद्रकांत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. या ठिकाणी मात्र दुरून खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज चंद्रकांत याला. नितेश अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थानं कुठल्या प्रकारचं बदल आली, त्या पायांची हालचाल त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळणार होती, चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश, सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, सलग दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय. चंद्रकांतच्या बॅटमधून निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर, षट क्रमांक दुसरं संपतंय. दोन षटकांची आणि ती धावसंख्या आहे ती 16 प्रति षटकामागे, 1.8 धावांची सरासरी आहे. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी मात्र 26 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती कुठेतरी वाढलेली आहे. प्रति षटकामध्ये विचार केला तर चला कालवार संघाचा कॅप्टन प्लीज वेलकमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ दे, वैयक्तिक पाला सांगी, तिसरा गोलंदाज दीपक. चला कालवार संघाचा कॅप्टन प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. बघा कदाचित नाही तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. गोलंदाज दीपक राईट आर्म राऊंडचा मारा, या ठिकाणी अतिशय अप्रतिम उसक चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता हरेश याला. एक सुरेख सुंदर अप्रतिम उसक चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या असते, येणारे चेंडू 11 विजयासाठी, अजूनही 26 धावांची गरज. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. संघ सूर्यास अक्रॉस द लाईन ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, वारंवार आपण पाहतो फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता येत नाही प्रॉपर, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या एकाने पुढं सकते ती 17, येणारे चेंडू 10 विजयासाठी, अजूनही 25 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू म्हणता येणार नाही आहे. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता असं माझा निश्चित केला, चंद्रकांतला जागेवर मारण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळलं तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणि फिक्स थोडासा
उचली घेतलेला चेंडू होता, परिपूर्ण शॉर्टपिच चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा घेता आला नाही, निर्धाव चेंडू जातोय. सलग तिसरा चेंडू देखील दीपक याच्या माध्यमातून निर्धाव जातोय. पुन्हा एकदा ऑन साईडचा पटकाट, चेंडू डीपला येतोय, इनफील्ड मधून चांगला क्षेत्ररक्षण मिळेल. दोन धावा कंप्लीट, या दोन धावाने संघ धावसंख्या दोन ने पुढे सकते, धावसंख्या होते ती 29. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, येणारे चेंडू 8 विजयासाठी, अजूनही 23 धावांची गरज. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, दुसरी धाव घेताना मात्र दोन धावा कंप्लीट. बघा नाणासपोट टेमघर संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. सचिन चेंडू खाली, यस, काय जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिलं होतं. पहिल्या प्रयत्नामधून झेल सुटतोय, दुसरा प्रयत्न देखील असफल होतोय. तिसरी धाव घेण्यासाठी मात्र फलंदाज देखील चंद्रकांना बाद होतोय. दोन धावा कंप्लीट आहेत. आता येणार आहे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. नाणासपोट टेमघर संघाला ब्रेकिंग न्यूज आहे. बघा यानंतर तुमचा सामना असेल आणि सामन्यामधून खेळताना गोलंदाज फलंदाज आपण षटकार चौकांची अट्रिक्स आता किशोर चौधरी यांच्याकडनं दिले जाणार 2222 रुपयाचं रोख कॅश प्राईज. गोलंदाज आपण जर हॅट्रिक साधली तर तुम्हाला देखील दिले जातील 2222 रुपयाचं कॅश प्राईज. सरावाला लागा. नेक्स्ट न्यू बॅट्समन अनिल बजे, गोलंदाज बाळा. शिवसेना विभागाप्रमुख मान्य श्री विनोदजी म्हात्रे यांच्याकडनं देखील ते बक्षीस आहे. किशोर चौधरी आणि विनोदजी म्हात्रे या दोनच्या दोघांकडनं एक सुवर्ण. ब्रेकिंग न्यूज आहे बघा टेमघर संघाला. दामो कामाला का बाळा. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय मिडविकेटला, क्षेत्ररक्षण देखील चांगले सुमार दर्जाचं मिळते. फक्त एक धाव संख्या धावसंख्याकडे पुढे सकते. आता मात्र विजयाचं लक्ष 18 धावांचं, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं कालवार संघ चालू हंगामाचा आपण विचार करत कमालीची कामगिरी, प्रत्येक स्पर्धेमध्ये एक अव्वल दर्जाची कामगिरी हा संघ करतोय. खऱ्या अर्थानं कालवार संघ म्हटला तर कबड्डीचं माहेरघर, मात्र क्रिकेटमधून देखील या संघानं काय कमालीचा खेळ केलेला आहे. चालू हंगामाचा आपण विचार करा, चाचणी स्पर्धा 2000 स्पर्धेमधून एक सुरेख आणि सुंदर कामगिरी या संघाने केली होती. चाचणी स्पर्धा 2022 या स्पर्धेमधून द्वितीय क्रमांकाचा संघ आपण पाहिला. कालिकमाता कालवार, गोलंदाज बाळा, न्यू बॅटल अनिल. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका फसतो की काय, फटका उत्तम होता, अतिशय चांगला फटका आपण पाहिला. अनिल भजे याच्या बॅट मधून मिळतील 2 धावा.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा, चार चेंडू देखील बाकी आहे, सोळा धावांची गरज आहे. यस, काय कमालीचा फटका, जवळ जवळ लेग स्टंपचा मोठा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला, चेंडूला सुंदर हुक केलं होतं, चेंडू जवळ जवळ. स्वर्गीय जयराम काळू पाटील स्टँडला सलामी देताना सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार आला. या सहा धावीने आता पलटवार करताना संघ पाहतोय सुरी. येणारे तीन चेंडू विजयासाठी, दहा धावांची गरज. तीन मध्ये दहा धावांची गरज आहे, तीन चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी दहा धावांची गरज आहे. कमालीचा फटका आपण पाहिला अनिल भजाच्या बॅट मधून, जगतेराव का आदेश देताना फटका. चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित होतं, चेंडूची गती केमेली होती, चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिला होता, चेंडूची लाईन रीड करू शकला नाही, मिडल ऑफ बॅट चेंडू मात्र घेता आला नाही. आता समीकरण आहे दोन चेंडू आणि दहा धावा, परिपूर्ण स्विंग मिस होताना फलंदाज अनिल, कमबॅक होतो गोलंदाज. यस, फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतो, अनिल वज आहे. चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, एसट्यांच्या मागे उत्तम रीत्या चेंडू कलेक्ट केला जातो आणि फलंदाज देखील बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन प्रकाश, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणि ह्याच बरोबर मात्र एक महत्वाच्या सामन्यामध्ये विजय संपादित करताना कालिका माता कालवार संघ, खऱ्या अर्थाने कालिका माता कालवार संघाचं मी कौतुक करेन, सकाळच्या सत्रामधून देखील त्यांनी एक दिग्गज संघाला पराभूत केलं होतं. हडलक, जय दुर्गा सोरे अँड गुड लक, गुड लक कालिका माता कालवार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाळा, खऱ्या अर्थाने दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम कामगिरीची आपण पाहिली, उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेमधून ज्यांना सिकस दिली होती. जय दुर्गा सूर्य.